Jerry. Where are you going? अरे बाप रे श्री गोंदा वाली बोला ना लांबा था ना इधर कितनी किलोमीटर इधर 400 किलोमीटर में लाइव बाबू मावली प्रणाम तक है ना जयरी सोबत दर्शन झालेले आहे आता माऊलीला वाटली तर खायचं आम्ही हो ना जयरी
फायनली आम्ही पोहोचलेलो आहे पंढरपूरच्या वारीमध्ये आणि ही माझ्या पाठीमागे आहे चंद्रभागा माता नदी, तिचं आम्ही आता दर्शन करणार, त्याच्यामध्ये स्नान करणार आहे. जय हरी. आम्ही आता आलो आहोत चंद्रभागेच्या इकडे. हे माझ्या पाठीमध्ये होते चंद्रभागेचं धाम आहे आणि ही सगळी असंख्य आपली वारकरी माझे माऊली इथे माझ्या पाठीमागे बघतायत. पोलीस प्रशासनाचं खूप चांगलं नियोजन आहे, चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. हा थांब महासागर या माझ्या विठू माऊलीच्या नावाचा, गजराचा, या भक्तांचा, या वारकऱ्यांचा, या सगळ्यांना प्रणाम. जय हरी माऊली, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. चाललो आहे द्वारकाधीश मंदिरात, जे चंद्रभागा मंदिर नदीच्या बाजूलाच आहे. आणि आज आता प्रॉब्लेम झाला की पाऊस जोरात चालू झालेला आहे आणि काही सोर्स नाही कुठे. आता बघूया, थोडं आसामध्ये थांबूया, दर्शन करूया, निघूया पुढच्या दिशेला. जय हरी विठ्ठल. एक वैशिष्ट्य वाटलं मला, माझ्या पाठीचा तुम्हाला ग्रुप दिसतोय ना, म्हणजे जे भक्त मंडळ आले ते आलेत मंगळूरवरून, म्हणजे भगवान श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या दर्शनासाठी. आषाढी एकादशी निमित्त भारतातून प्रत्येक राज्यातून लोक येतात. त्याचं साधारणतः एक भंडारा ठेवला आहे आणि हा भंडारा समस्त येणाऱ्या वारकऱ्यांसाठी, म्हणजे मंगळूर साऊथच्या दिशेतून येणारी लोकंसुद्धा भक्तमंडळी वारकरीच्या स्वरूपात येतात आणि आपल्या भक्तांच्या सेवेसाठी आहेत. त्यामुळे सर्वांच्या मनासून एकदा पुन्हा एकदा आभार. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पद्धतीने वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करतात, एवढं छान चाललं आहे. माऊली जय हरी. त्या सगळ्या मावशी सगळे लोक एक तिथे चुलीवरचं जेवण आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ही वारी असते आणि ह्या वारकऱ्यांचा आमचा जो उत्साह असतो त्याचं एक दृश्य तुम्ही बघताय. जय हरी माऊली. मित्रांनो, आम्ही जे खातो ना ते चुलीवरचं जेवण खातोय, पूर्णपणे चुलीवरचं जेवण. आणि या माऊलीने एवढं प्रेम दिलं ना आम्हाला की शब्द नाही. आम्हाला जबरदस्ती जेव घालवलं आणि एवढं प्रेम दिलं ना, शब्द नाही देऊ. पाऊस खूप वाढत चाललाय, पाऊस येतोय, त्यामुळे येत आहे खूप चांगलीच गोष्ट आहे, पण यांना खूप गोष्टी कॅरी.